घरचे व्यसन केले आणि आपापल्या घरी निघून गेले. दरम्यान एकाने दुसऱ्याला फोन करून मला एकट्याला सोडून तू कसा काय निघून गेला अशी विचारणा करत वाद केला. हा वाद पुढे विकोपाला गेला आणि व्यक्ती त्याच्या घरी आपल्या अल्पवयीन भावासह त्याच्या घरी धडकला. दोघांचा आरडाओरडा ऐकून शेजारी भांडण सोडवण्यासाठी आले, मात्र आरोपीने त्याची कॉलर पकडून जोरात खाली पाडले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पाडी पोलीस ठाणे परिसरात घडलेल्या घटनेत एका अल्पवयीनसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आंबेनगर पारडी येथील रहिवासी मुकुंदा श्रीराम मते, वय वर्ष 39, विजय गुल्हाणे, युवराज वैद्य, गुड्डू निर्मलकर यांनी कळमना भागातील एका वाईन शॉपमधून दारू विकत घेतली. या ठिकाणी बसून चौघांनी दारूचे सेवन केले. यानंतर मुकुंदा मते आपल्या घरी निघाला. घरी पोहोचल्यावर आपला शेजारी नेमलाल गडे, वय वर्ष 58, याच्यासोबत त्याने मांस शिजवणे सुरू केले. या दरम्यान गुड्डू निर्मलकर याने मुकुंदाला फोन करून तू मला एकटा सोडून कसा निघाला म्हणत वाद सुरू केला. तसेच थांब तुझ्या घरी येतो म्हणून धमकावले. काही वेळात गुड्डू आपल्या अल्पवयीन भावासह मुकुंदा मतेच्या घरी पोहोचला. दोघा भावांनी मतेच्या घरात घुसून कॉलर पकडून त्याला खाली पाडले. या दरम्यान आरडाओरडा ऐकून शेजारी नेमलाल गडे आला. त्याने दोघांचे वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला, मात्र गुड्डूने नेमलालचीही कॉलर पकडली आणि त्यालाही खाली पाडले. यानंतर त्याच्या छातीवर लाथांनी मारणे सुरू केले आणि नंतर दोघांनी बाईकवरून पसार झाले. मुकुंदाने खाली पडलेल्या नेमलालला बघितल्यावर त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसून आले. दरम्यान डॉक्टरांकडे तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला होता. दिनांक 26/7/2022 रोजी सायंकाळी 5:30 दरम्यान आपले मुकुंदा श्रीराम मते आणि त्याचे अंबेनगर येथील त्याचे 3 मित्र हे SB टाऊन येथील शेखर वाईन शॉप आहे, तिथं दारू पिण्याकरिता गेले. तिथं दारू पिल्यानंतर त्यामध्ये आरोपीसुद्धा होता विनोद उर्फ गुड्डू तोरण निर्मलकर. दारू पिल्यानंतर फिर्यादी मुकुंदा श्रीराम मते हे आपल्या घरी वापस आले. वापस येऊन घरी जे मृतक आहेत नेमलाल पतिराम गडे हे सुद्धा त्याच्या मोहल्यातीलच आहेत, त्याच्यासोबत ते मच्छीची भाजी बनवित होते. तेव्हा त्या फिर्यादी मुकुंदा मते यांना आरोपीचा फोन आला, विनोद उर्फ गुड्डू तोरण निर्मलकर याचा, का मला एकटा सोडून तू कसा काय घरी गेला, तू कैसा गया घर गया, अभी मैं आता हूँ तेरे को देख, असे म्हणून त्याचा जो लहान भाऊ आहे आरोपीचा शुभम उर्फ बापू तो निर्मलकर याला घेऊन तो मोटरसायकलवर आला आणि फिर्यादी मुकुंदा मतेच्या घरासमोर मोटरसायकल लावून त्याच्या घरी प्रवेश करून त्याला मारहाण केली आहे फिर्यादीला. आणि त्यानंतर नेमलाल पतिराम गडे आहेत हे त्यांचं भांडण सोडवण्यासाठी आला असता त्यालासुद्धा मारहाण करून खाली पाडले. त्या खाली पडते वेळेत जो मृतक आहे नेमलाल गडे याचा डोका भिंतीला आपटला आणि त्यामध्ये तो जखमी झाला. त्यानंतर त्याला आरोपी आहे विनोद निर्मलकर याने छातीवर लाथासुद्धा मारल्या आणि दोघेही भाऊ इथून पडून गेले. पडून गेल्यानंतर जो फिर्यादी आहे मुकुंदा श्रीराम मते हा उठून या मृतकची काही हालचाल होत नव्हती नेमलाल गडे याची, तर त्याला एका ॲटोमध्ये टाकून जे भवानी हॉस्पिटल आहे इथं घेऊन आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी चेक करून त्याला मृत घोषित केले आहे. तर याच्या फिर्यादीवरून आम्ही जे फिर्यादी आहेत मुकुंदा श्रीराम मते याच्या फिर्यादीवरून पोस्टे पार्टी येते अपराध क्रमांक 277/22 कलम 302 452 504 506 34 भादवी अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे दोन्ही आरोप या दोघांनाही या गुन्ह्यात ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करीत आहोत.